हे बघा, हे आहे आपल्या चकलीच्या भाजणीचं साहित्य। तर या ठिकाणी मी 5 वाट्या तांदूळ आणि त्यासोबत 2.5 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे। हे 5 वाटे तांदूळ म्हणजे ह्या वाटीने मी माप घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने सर्व साहित्याचं माप आहे। तर ही वाटी आपली 100 ग्रामची आहे, असं 500 ग्राम हे तांदूळ आहे आणि 250 ग्राम ही चण्याची डाळ आहे, म्हणजेच 2.5 वाट्या। आणि त्यासोबत त्याच वाटीचं प्रमाण आहे, अर्धी वाटी साबुदाणा आहे, 1 वाटी मुगाची डाळ आहे, 2 ते 3 चमचे जिरे आहे, या ठिकाणी 4 ते 5 चमचे धने घेतलेले आहे, 1/2 वाटी जाडपोहे आहे आणि त्यासोबत 1/2 वाटी आपली उडदाची डाळ आहे। हे सर्व साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, पण हे एकदाच नाही टाकायचं आहे। तर एक या ठिकाणी आपण सर्वात पहिले तांदूळ घेणार आहे। आणि जरी तुम्हाला चकलीच्या भाजणीचे प्रमाण एवढे लागत नसेल तर तुम्ही 1-1 वाटी प्रमाण कमी करू शकता। हे छान कमी पारवर आपण हे तांदूळ भाजून घेणार आहे। हे तांदूळ मी धुवून स्वच्छ करून फॅनखाली छान 1 दिवस वाळवून घेतलेले आहे, जेणेकरून यातली जी डस्ट आहे, जे काही पेस्टिसाईड्स आहे, ते सर्व निघून जावे। आणि या ठिकाणी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। हे याप्रमाणे आपण छान भाजून हे बघा, आपले तांदूळ या ठिकाणी छान भाजून लालसर झालेले आहे। हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। याप्रमाणे भाजल्यानंतर एखाद्या कंटेनरमध्ये कधीच काढायचे नाही, याप्रमाणे मोकळ्या परातीमध्ये किंवा मोठ्या गंजामध्येच काढायचे, जेणेकरून यातली जी वाफ आहे ती निघून जावी आणि जो गरमपणा आहे तो पण निघून जावा। यानंतर आपण चण्याची डाळ, चण्याच्या डाळीला थोडा वेळ लागत असतो, हे आपण छान लालसर भाजून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही, आपली चण्याची डाळ छान भाजून तयार झाली आहे। हे आपण एका त्यात परातीत काढून घेणार आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे साहित्य जेव्हा दळून आणतो त्यावेळेस आपण हे गव्हाच्या किंवा ज्वारीच्या दळणावर कधीच नाही आणायचे। कोणीतरी आधी काढून गेले असेल त्याच दळणावर आणायचे, नाहीतर आपलं घरचं तांदूळाचं पीठ किंवा बेसन हे दळायला न्यायचं आणि त्याच्यावरच आणायचं, जेणेकरून चकलीची सर्व टेस्ट बदलू नये आणि त्याचा जो कुरपूसपणा आहे तो त्यामध्ये येणार नाही जर तुम्ही गव्हाच्या किंवा ज्वारीच्या याच्यावर दळणावर आणसाल तर। त्यामुळे ती गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे आपल्याला। त्यानंतर आपण मुगाची डाळ भाजून घेणार आहे। ही डाळ भाजायला खूप कमी वेळ लागत असतो। या ठिकाणी मी पॉलिशची न घेता टरफलाची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे पॉलिशची डाळ असेल तुम्ही ते पण घेऊ शकता। हे पण खूप कमी पावरवर भाजून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता आपली मुगाची डाळसुद्धा छान भाजून तयार झालेली आहे। ती आपण त्या पराठीमध्ये काढून घेऊ। ह्यानंतर आपण उडदाची डाळ भाजून घेणार आणि ह्या सर्व डाळींनी उडदाची मुगाची डाळ ह्याच डाळी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि चण्याची डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहे। या ठिकाणी आपण उडदाची डाळ यामुळे वापरलेली आहे की जेणेकरून आपल्या चकलीला लवचिकपणा यावा। या प्रमाणातच आपल्याला ही उडदाची डाळ घ्यायची आहे। एकदम जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही, आणि ही डाळ लवकर भाजली जाते त्यामुळे याला या प्रकारेच आपल्याला हलवत राहावं लागणार आहे। ही झाली आपली भाजून, आपण ही परातीत काढून घेऊ। त्यानंतर आपण जाडपोहे भाजून घेणार आहे। या ठिकाणी आपले पोहे
छान भाजून झालेले आहे। त्यानंतर मी साबुदाणा थोडा भाजून घेणार आहे। या ठिकाणी आपण 5 ते 7 मिनिट साबुदाणा पण भाजून घेतलेला आहे, त्याला जास्त भाजलं नाही तरी काही हरकत नाही। यानंतर आपण थोडे जिरे भाजून घेणार आहे। आपले जिरं सुद्धा छान भाजून झालेलं आहे, हे आपण एक परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर जिरं भाजून घेऊ। जिरं पण अगदी 2 मिनिटच भाजायचं आहे आपल्याला, जोपर्यंत त्याला किसूळपणा येईल। हे बघा, एटल्याने आपलं जिरं सुद्धा भाजून झालेलं आहे। या प्रमाणात आपलं सर्व साहित्य छान हलकं हलकं भाजून घेतलेलं आहे। आपण जिरं पण यामध्ये आपण टाकून द्यायचं आहे। आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करायचं, आणि मी सांगितल्याप्रमाणे तांदूळाच्या किंवा बेसनाच्या दळणावर किंवा चकलीचा आधी दळण जर झालं असेल तर त्याच दळणावर आपल्याला ह्याचं दळण आणायचं आहे। चुकूनही तुम्ही ज्वारी किंवा गव्हाच्या दळणावर हे दळण आणू नका। एवढी आपण छान भाजणी केलेली आहे की सर्व चकली आपली चुकू शकते, किंवा त्यामध्ये जो लवचिकपणा आहे तो न राहता, ठिसूळपणा न राहता, त्यामध्ये असं जी वातड म्हणतात, नरम म्हणतात, तशी चकली आपली तयार होईल। हे थोडंसं गरम आहे, सर्व साहित्य थंड झाल्यानंतरच आपण दळून आणायचं आहे। ही झाली आपली चकलीची भाजणी तयार।